नमस्कार, आज काय स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत चिंच गुळाची आंबट गोड चटणी। जी चटणी आपल्याला सगळ्या चाट रेसिपीसाठी लागतेच लागते, अशी ही चिंच आणि गुळाची चटणी अगदी सोप्याच पद्धतीने कशी बनवायची ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चिंच आणि गुळाची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या सहाय्याने साधारण दीड वाटी गूळ घेतलाय। आणि एक वाटी खजूर घेतलेला आहे। ह्या खजूरच्या मी बिया काढून घेतल्यात। खजूर वापरायचं कारण असं की खजूरमुळे आपली जी चिंच आणि गुळाची चटणी आहे ती घट्ट होते, त्यासाठी खजूर वापरायचं आहे। तर आता आपण जी चिंच खजूर आणि गूळ घेतले ते एक ते दीड तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। पाण्यामध्ये भिजत ठेवण्याचं कारण असं की आपली चिंच आणि जे खजूर आहेत ते सॉफ्ट होतील आणि लवकर शिजले जातील, यासाठी ते भिजत ठेवायचे। या ठिकाणी आपली चिंच आणि खजूर आणि गूळ भिजून एक ते दीड तास झालेला आहे। गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आणि चिंच आणि खजूर जे आहेत ते नरम झालेत। तर आता आपण हे गॅसवर शिजण्यासाठी ठेवूयात। मीडियम गॅसवर हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपली चिंच आणि खजूर आहे ती व्यवस्थित शिजेल। या ठिकाणी आपली चिंच आणि खजूर पूर्णपणे शिजलेले आहेत। मीडियम गॅसवर आपण 10 ते 12 मिनिटांसाठी हे शिजवून घेतलं आहे आणि या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे। हे आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। वाटायला घेताना त्यातलं थोडंसं पाणी मी टाकलं आहे, जेणेकरून आपलं जे चिंच आणि खजूर आहे ते व्यवस्थित वाटले जातील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले चिंच आणि खजूर आहे ते अगदी बारीक आणि सॉफ्ट अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे। या ठिकाणी मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवली आहे आणि आपलं चिंच आणि खजूरचं जे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं आहे ते टाकूयात। आता हे चिंच आणि खजूर जे आपण वाटून घेतले ते चाळणीतून पटकन पडावं यासाठी जे पाणी उरलं होतं चिंच आणि खजूर आपण शिजवून घेताना जे पाणी उरलेलं तेच पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे यात, जेणेकरून ते पटकन चाळणीतून खाली पडेल। अगदीच खूपही पाण्याचा वापर करायचा नाही आहे, एखाद कपभर पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर आपली चटणी ही खूप पातळ होईल आणि ती पुन्हा आपल्याला घट्ट करण्यासाठी खूप वेळ आपल्याला तिची उकळी घ्यावी लागेल। अशा प्रकारे आपले चिंच आणि खजूर जे आहेत ते पूर्णपणे चाळून झालेले आहेत आणि हा पूर्ण चोथा उरलेला आहे। चिंच आणि खजूरचा पल्प गाळून घेतल्याच्या नंतर आपण ही चटणी 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत। तर शिजताना आपण त्यात थोडंसं तेल टाकूयात, 1/2 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 मिनिटांसाठी याला एक शिजवून घेऊयात। साधारण 4 मिनिटानंतर आपल्या चटणीला छान उकळी आली आहे आणि तिला कलर देखील छान आलेला आहे। तर या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे आणि आपली चटणी थंड झाल्याच्या नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये आपण 2 महिन्यांसाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकतो। तर अशी ही सगळ्या चाट रेसिपीसाठी लागणारी चिंच आणि गुळाची चटणी रेडी आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।